स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन चे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन चे सह प्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का. शिंदे यांनी राज्यपालांना पाठवले नवे पत्र. ठाकरेंनी पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घेण्याची केली विनंती. त्या जागी शिंदे फडणवीस सरकार पाठवणार राज्यपालांकडे नवी यादी. पूर्वी राजकुमार शोम्यान होते तसे काही शोम्यान आता झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेश दर्शन दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अहमदनगर इथं नाव न घेता टीका. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानेही केला मुंबई महापालिकेत अर्ज. दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर ठाकरे विरुद्ध शिंदे गट संघर्ष होण्याची शक्यता. गेली 15 वर्षे मी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करतोय. आमची शिवसेनाच खरी असल्याने आम्हालाच परवानगी मिळावी सदा सरवणकर यांची माहिती. शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षाचा नाही तर महाराष्ट्राच्या विचाराचा मेळावा. शिंदे गट स्थापन करत असलेल्या शाखा म्हणजे थोतांड. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट. भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण. फडणवीस आणि माजी दुश्मनी नाही, भेटीत राजकीय चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. आमच्या कमळाला हिनवायला बाई म्हणता, आम्ही तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला पेगविन सेना म्हणायचं का? मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र. गुजरात मॉडेलची प्रशंसा करणारे राज ठाकरे पहिले बिगर भाजप नेते. कितीही दूर गेले तरी मैत्री कायम. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच भेट होणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना मिळाली नोकरी. मराठी उद्योजक संदीप थोरात यांनी दिले 1 लाख महिना पगाराची ऑफर लेटर. सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स कंपनीत मानक संचालकपदी कांबळीची नियुक्ती. कोल्हापूरचे मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड. कोल्हापुरात मालोजीराजे यांच्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव. मुलाकडूनच जन्मदात्या पित्याची हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथली घटना. राजू दळवी असं मैताचं नाव तर क्रूर मुलगा रोहित दळवी याच्यावर गुन्हा दाखल. पोलीस घेत आहेत शोध. या होत्या आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र राज्यातील ताज्या घडामोडी. पुन्हा भेटूयात नवीन अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.